ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा रिक्षात विसरलेला ऐंशी हजार रुपयांचा कॅमेरा रिक्षा चालकाने पनवेल वाहतूक विभागाच्या पोलिसांच्या प्रयत्नातून परत केला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील पोलीस उपनिरीक्षक मनोज महाडिक पोलीस हवालदार गावडे वनवे हे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना प्रवासी दर्शन घासे राणा साईनगर पनवेल यांचा खेडूकपाडा ते पनवेल असा रिक्षाने प्रवास करत असताना रिक्षा पनवेलला उतरल्यानंतर त्यांची बॅग रिक्षामध्ये राहिले असल्याचे लक्षात आले या मध्ये ऐंशी हजार रुपये किमतीचा कॅमेरा लेन्स व महत्वाची कागदपत्र होती त्यांनी पनवेल एसटी स्टँड येथे पोलीस हवालदार गावडे वनवे भेटून सदरचा प्रकार सांगितला गावडे यांनी वपोनी संजय पाटील व मनोज महाडिक यांच्या हा प्रकार लक्षात आणून दिला रिक्षाबाबत रिक्षा नंबर किंवा इतर कोणतीही माहिती नसताना टेक्निकली तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रिक्षाचालकाचा शोध घेतला रिक्षा नंबर एम एस शेहेचाळीस बी डी अठ्ठ्याऐंशी सत्तरवरील चालक अमित नवनाथ पवार राहणार कळंबोली यांच्याशी संपर्क करून बॅग व कॅमेरा कागदपत्रे ताब्यात घेतली आणि ती दर्शन घासे याच्या ताब्यात दिली आहेत यावेळी रिक्षाचालक अमित पवार याचा पुष्पगुच्छ देऊन पोलिसांनी सत्कार केला आहे